अहो गरमा गरमा वर्त वर्त एवढं पाणी भटाना पाणी लाव पाणी लावल्यावर नाही. नमस्कार मित्रांनो, मी आशु चिले. थोड्याच दिवसात मकर संक्रांती येणार आहे, तर आज आम्ही तिळगुळ बनवणार आहोत. सर्वांना ऍडव्हान्स मध्ये आधी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता आपण तिळगुळ कसा बनवायचा, मी काय करतोय त्याच्यामध्ये, मस्ती करतोय, मजा करतोय कि ओढा खातोय, ते आपण बघूया. चलो हॅलो मी बघा, 1 किलो तीळ घेतले आणि ते मी भाजून घेतलेत. त्या शेंगदाणे भाजून घेऊन मिक्स केलेत, डाळ्या घेतल्या आहेत आणि त्या भाजून मिक्स केल्या आहेत. आणि आता मी गॅसवर तूप ठेवलं आहे आणि त्यात आता 1 चमचा तूप, 1 चमचा तूप टाकून मी आता गुळाचा पाक करणार आहे. गुळाचा पाक बनतो, खूप पण मदत करते आईला. एक चमचा वेलची पावडर टाकली. पाक आता आमचा तयार होत आलेला आहे. एक वाटते पाणी घेतलंय, त्यात पाक झाला की नाही तर बघतो. आता हे बघा, आणि पाक जर झाला असेल तर हे बघा, असा गोळ ह्याचा गोळ पाकचा गोळा होतो. हाताला पण माझ्या बघा चिकटत नाही अजिबात आहे. हे बघा, म्हणजे पाक आपला रेडी तयार झालेला आहे. आणि आता मी त्याच्यात हे ओतणार आहे पाक. आता मी आता खाली उचलून घेतले, उतरून घेतले आणि मी त्यात आता हे मिक्स करत आहे. तुम्ही घाटवर असताना सुद्धा मिक्स करू शकता. मी खाली घेऊन मिक्स करत आहे. तयार झालेलं आहे. आता हे आम्ही हाताला जरा पाणी लावून लाडू बनवत आहे. हे बघा, असे लाडू झालेले आहे बघा. आता मी पण बनवतोय तिळगुळ, बघूया. गरम गरम ते बघा, गरम गरम असत ते, त्याच्यामध्येच ते बनवावं लागतं, नाही तर थंड आल्यावर ते बनत नाही. आता मी पण बनवतोय. केलं असतेस माहितीये का, मी एवढी केली एवढी तू केली असतेस ना. खाऊ बरं होऊ वरतो एवढं पाणी भटाना पाणी लाव पाणी लावल्यावर नाही हो गरम आहे. अरे जरा पाणी लाव. तिळगुळ बनवून तयार झालेला आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, तिळगुळ तुम्ही बघितला, आता मी टेस्ट करून पण बघतोय कसा आला.
खूपच छान झालं, मस्त वाटलं, एकदम भारी, एक नंबर झालं. नरम आहे, तळप नाही आलं, दगड नाही आलं, मस्त नरम नरम आहे तो. बरं वाटतंय. खूपच छान झालं. मी इथेच ब्लॉगला एंड करत आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण नवीन उत्साह असतो नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगचं लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय 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 गायस.